सगळ्यांचं स्वागत आहे. चला, सर्वांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. तुम्ही आहात इयत्ता 4थीचे विद्यार्थी आणि हे तुमच्या इयत्ता 4थीचं बालभारतीचं पुस्तक. यातील आपण आज घेणार आहोत तिसरा धडा आहे तुम्हाला 3 नंबरचा. त्याचं नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल. आजकाल बघा, मोबाईलचं जे वेड आहे, ज्याला वेड म्हणूया आपण म्हणा किंवा गरज म्हणूया काळाची, किंवा जे असेल ते प्रत्येकाच्या सोयीनुसार त्याची व्याख्या बदलेल आपण असं म्हणूया. तर हा मोबाईल ज्याच्या त्याच्या परीने त्याच्या मोबाईलची त्या मोबाईलचा जो काही उपयोग आहे तो बदलत असतो. आता या मोबाईलमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, तसंच काही वाईट गोष्टी सुद्धा घडत आहेत. बघ, आता एक मुलगी आहे, ती मुलगी आता लहान आहे. तर ती मुलगी काय म्हणते बघा, माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस. काय म्हणाली ती, माझं ऐक ना गाई, तूच म्हणाली होतीस ना की मोठी झाली आहे. बर, मग मी जर मोठी झाली तर मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. काय म्हणते ही मुलगी बघा, ही मुलगी काय म्हणते, मला सुद्धा सगळ्यांसारखा मोबाईल पाहिजे. का बरं पाहिजे? कारण मी मोठी झाली. आणि आज तूच म्हणतेस की नाही मोठी झाली, मला सुद्धा मोठा, मला सुद्धा सगळ्यांकडे जसं आहे तसा मला सुद्धा मोबाईल फोन पाहिजे. कशासाठी म्हणजे काय, कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच नसतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. दादा कुठे घेऊन जातो? कॉलेजला सुद्धा त्याचा मोबाईल घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? कॉलेजला सुद्धा दादा त्याचा मोबाईल घेऊन जातो. बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात. किती मोबाईल असतात बाबांकडे? दोन दोन. किती मोबाईल असतात बाबांकडे? दोन दोन मोबाईल असतात. बघा बाबांकडे किती असतात? दोन दोन. बऱ्याच माणसाला दोन मोबाईलची गरज असते, काही कारण असतं त्यामागे. अन आम्ही मागितलं तर म्हणे त्याची गरज काय बरं त्याची. ए तायडे, तायडे म्हणजे मोठी बहीण, उगीचच काही बोलू नकोस. हा, तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले का ग? नाही ना. मी काही बोलले होते का? नाही ना. हो हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात. हा, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी, फक्त गेम खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग सांग बरं. जसं तुम्हाला मोबाईल पाहिजे तसं मला सुद्धा मोबाईल पाहिजे, मग काय करावं बरं मी? असा तिला प्रश्न पडला. त्या मुलीला ती त्या ताईला सांगते, आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. काय येतोय? वाढदिवस. मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल बरं. अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे. कुठे? गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? हा गड. अगं खूप धमाल करू हा आपण. हो हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय बाय. अशा प्रकारे ती काय करणार आहे, सर्वांना फोनवर तिच्या वाढदिवसाची पार्टी देणार आहे असं ती सांगते. वाव, किती मस्त वाटेल आई, असं किती मस्त वाटेल असं फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक जर सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात बरं सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात, तसा मी सरांना शाळेत फोन करायचा, तसा सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे. काय आहे? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार हा शाळेत. थँक्यू सर. असं ती शाळेतून घरातूनच त्या घरातूनच ती मुलगी करेल आपल्या आपल्या कोणाला सांगेल, आपल्या शिक्षकांना सांगेल. खूप कामं करता येतात अशी. तू सांग ना बाबांना, ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना? मग ताई जर तुझी लाडकी आहे तर मी काय तुझी दोडकी आहे का ग? नाही ना. मला पण मोबाईल पाहिजे, मला सुद्धा फोन पाहिजे. आता तुझ्याकडे नसला म्हणून काय, मलाही नको का ग मोबाईल? अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू, असं ती आपल्या आईला थोडस मस्कपाणी लावते. नक्की आजी, तू नको आईला रागवूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावा याचं भानच नसतं. बरीच मुलं अशीच करतात, खूप वेळ बोलत राहतात आणि त्यांना ते भान नसतं. अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो. कुठे सांगतो? अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं, आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, पप्पांना तर सांग की असं असं पाहिजे, मला मोबाईल सुद्धा हवाय.
बघ काय होतंय ते, असं कोण लिहिलेलं आहे, सूर्यकांत सराफ यांनी, बरोबर. अशा प्रकारे छान अशी कविता आहे, सॉरी कविता नाही म्हणता येणार, एक छोटस एक पॅरेग्राफ आहे तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे. याच्यात काही प्रश्न तुम्ही तयार करू शकता आणि उत्तर माझ्याकडे पाठवू शकता. तर काय आहे, आम्हालाही हवाय मोबाईल, बरोबर. मोबाईलचे अनेक फायदे असतात, काही तोटे आहेत, परंतु ते आपल्यावर आहे की मोबाईल किती वेळ घ्यायचा आहे. आणि आज मोबाईलमुळेच आपला जो अभ्यास थांबलेला आहे लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे, तर तो या मोबाईलमुळेच कदाचित थोडा का होईना तो अभ्यास आपण पूर्ण करत आहोत. ठीक आहे, तर असं तुम्ही अभ्यास करायचा आणि तो पाठवून द्यायचा आहे. आणि तुम्हाला काय म्हणूया त्याला, तुम्ही अभ्यासासाठीच मोबाईल घ्या, जास्त वेळ त्या मोबाईलच्या मागे लागू नका.